सहज सोप्या वाचनामध्ये आज आपण 10व्या उतार्यापर्यंत पोहोचलो आहोत. चला तर पाहूयात सोप्या वाचनामध्ये 10वा उतारा. वडाचे झाड मोठे असते, वडाला पारंब्या फुटतात, त्या जमिनीत जाऊन रुजतात, पक्षी वडाची फळे खातात. पहा, आपण जे पाहत आहोत सहज सोपे वाचन मधील उतारे हे फक्त 4 ते 5च वाक्याचे आहे. पहा, आता आपल्या शाळेत सुद्धा मोठं वडाचं झाड आहे की नाही. मग ह्या वडाचं झाड कसं असतं, त्याला पारंब्या कशा असतात, किंवा त्या कुठे रुजतात, त्या झाडावर कोणकोणती पक्षी येतात, कशी तिथे घरटी बांधतात, त्याची फळे कशी खातात, हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो आहोत. आणि त्याचाच हा उतारा सुद्धा आपण वाचत आहोत. हो की नाही.